नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज प्रभातच्या कार्यालयामध्ये पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसारे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे आपल्या सोबत आहेत। दोघांचे खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये। खर तर गणेशाचं वातावरण, गणेशोत्सवाचं वातावरण आहे सगळीकडे, आणि सगळीकडे एकच जयघोष आहे गणपती बाप्पा मोरयाचा। आपण या आरती करून आणल्यात काय गणपतीला काय सांगायला घातलं? गणपती बाप्पाला दरवर्षी आम्ही साकडा घालतो। दैनिक प्रभातने आम्हाला इथं आरतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम दैनिक प्रभातचे आभार मानतो। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या माध्यमातून आम्ही उद्योजकांना येणाऱ्या ज्या समस्या असतात, वीज विषयक असतील, कुठल्या सरकारी कार्यांविषयी ज्या समस्या असतील, अजून कुठल्या कॉर्पोरेशन असेल, पोलीस असेल, सर्व समस्या सोडवायचं आम्ही केले। 1980 संघटना आहे, आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि बरीचशी समस्या सोडवण्यात यश पण आलेलं आहे। आणि वृत्तपत्रांनी सुद्धा, त्यामध्ये प्रभात असेल, बाकीचे जे वृत्तपत्रांचे सगळ्यांनी आजपर्यंत आम्हाला एक भरघोस अशी चांगली साथ दिलेली आहे। आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ प्रभातनी म्हणून उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर आज उद्योगांच्या स्थितीबद्दल बोलायचं तर, आज कोरोना नंतर ही एक स्थिती निर्माण झाली होती, ही एक साधारण एक वर्षभर साधारण ती स्थिती टिकली की बऱ्याच अडचणींना उद्योजकांना, लघु उद्योजक असतील, मध्यम उद्योजक असतील, सूक्ष्म उद्योजक असतील, सगळ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करायला लागलेला त्याच्यामध्ये। त्यामध्ये सर्वात मोठी अडचण झाली होती की आपला जो माल तयार झाला होता कोरोनाच्या आधी, तो नंतर जे आपले कस्टमर होते ते बरेचसे कस्टमरचे ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे ते घ्यायला तयार नव्हते। तेव्हा ऑर्डर परत लाईव्ह व्हायला जवळपास 5-6 महिने गेले, त्यामध्ये आपलं कॅपिटल गुंतून राहिलं, आपलं पेमेंट त्याच्यामुळे आलं नाही, आणि त्यामुळं हे सगळं उद्योग जगत असं पूर्ण संकटामध्ये सापडलेलं होतं। साधारण 1 वर्षभराचा काळ हा खूप कसोटीचा गेला या सर्व लघु उद्योजकांना म्हणा, सूक्ष्म उद्योजकांना। बँकांकडनं पण अर्थसहाय्य मिळणं त्यावेळेस कठीण झालं। एक गव्हर्नमेंटने 20% जी स्कीम जाहीर केली होती MSME साठी, पण त्याच्यामधनं फक्त जे नॅशनलाइज बँकांमध्ये जे खातेदार आहेत किंवा जे प्रायव्हेट बँकांमध्ये खातेदार आहेत अशा उद्योजकांनाच त्याच्यामधनं फायदा झाला। जे छोट्या बँकांमध्ये असतील किंवा नागरी सहकारी बँकांमध्ये, सहकारी बँकांमध्ये जे खातेदार उद्योजक होते त्यांना त्या स्कीमचा 20% स्कीमचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे त्यांना अक्षरशः म्हणजे अशी मी परिस्थिती लोकांची बघितलेली उद्योजकांची, की त्यांना अक्षरशः घरामधलं सोनं नाणं घाण ठेवून किंवा कोलॅटरल किंवा तारण म्हणून घर पुन्हा घाण ठेवून, म्हणजे गावाकडची शेतजमीन पण घाण ठेवून त्यांनी उद्योग चालू ठेवला निखराने। सध्याची परिस्थिती आपण आज जर कोरोनानंतरचा काळ बघितला, 2021 नंतर 1 वर्ष खूप त्रास झाला, पण आता सध्या गेल्या 1.5 वर्षापासून म्हणजे आपण जर बघितलं तर सर्व उद्योगातील सर्व क्षेत्रात, म्हणजे वाहन क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, रबर किंवा प्लास्टिक मोल्डिंगचं क्षेत्र असेल, अजून बरेचसे उद्योग आहेत जे इथल्या मोठ्या कंपन्यांवरती अवलंबून आहेत। तर प्रामुख्याने ह्या सर्व मोठ्या कंपन्यांना पण एक कोरोनानंतर एक चांगल्या प्रकारच्या भरघोस ऑर्डर त्यांना मिळाल्या, आणि आत्ता सुद्धा साधारण उद्योगाची जी वाटचाल चालू आहे ती म्हणजे चांगल्या दिशेने चालू आहे, म्हणजे उद्योगाचा ग्राफ आज वरच्या दिशेने चालू आहे। म्हणजे आज आपण बघत असाल की दर महिन्याला बातमी येते की GST कलेक्शन पूर्वी काय होतं, आणि आज GST कलेक्शन जवळपास 1.5 लाख कोटीच्या वरती गेलं। बरोबर, त्याच्यावरनं आपल्याला एक साधारण अंदाज येतो की आपली प्रगती होतीये उद्योजकांची की काय होतं, आणि आता सध्याची परिस्थिती जी आहे त्यानुसार, म्हणजे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे बघतोय, आमचे जे मेंबर असतील, आमचे जे पदाधिकारी असतील, सगळीकडे डेव्हलपमेंट पण जोरात चालू आहे नवीन कामाची, आणि जुनं काम पण भरपूर वाढलं। अच्छा, खरं तर प्रश्न असा आहे की प्रॉफिट मार्जिन कमी होत चाललंय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कसं काय सध्या? आता सध्या जर आपण बघितलं, आता मी सुद्धा एक गेले 25 वर्ष स्वतःचा उद्योग व्यवसाय करतोय, स्वतः म्हणजे स्वतः उद्योजक आहे। गेले 25 वर्षाचं आजचं जर आपण ताळेबंद मांडला म्हणजे प्रॉफिटचा म्हणजे नफ्याचा, तर निश्चितच तो कमी झालेला आहे। म्हणजे पूर्वी जर मला 20% जर नफा मिळत असेल पूर्वीच्या काळी 25 वर्षापूर्वी, आज तो नफा सगळं जाऊन माझा 5% वर आला आहे।
आज आपण जर बघितलं तर आपण एक मुक्त अर्थव्यवस्थेत आपण आज आपण आपली सगळीकडे मुक्त अर्थव्यवस्था आहे. तर भारताला सुद्धा आज सगळीकडं जगभरामध्ये जर आपल्याला कॉम्पिटिशन करायचे असेल तर स्पर्धात्मक युगामध्ये तुमचं प्रॉफिट मार्जिन हे कसं वाढवायचं ह्या बाबतीत तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे सर्व उद्योजकांनी, की आपल्याला रॉ मटेरियल कमीत कमी रेटमध्ये कसं घेता येईल, आपले जी इन्व्हेंटरी आहे किंवा आपले जे कॉस्ट आहे प्रोडक्शनची ती कमी कशी करता येईल, आपलं जे मेन आपल्याला लागतं की आपल्याला वीज लागते तर विजेमध्ये बचत कशी करता येईल, असे उपकरणं लावून आपल्याला जास्तीत जास्त बचत करून आपलं प्रॉफिट कसं वाढवता येईल हे आजचं युग आहे. याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन तर नक्की कमी झालेलं आहे, म्हणजे स्पर्धा एवढी आहे की म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जीव घेणे नाही म्हणणार मी, पण हेल्दी कॉम्पिटिशन आहे सध्या, त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायलाच लागेल, उपाययोजना काही करणं गरजेचं, ते पुढे जायलाच लागेल आपल्याला त्याच्या स्पर्धेमध्ये. आता मी खरं राणे साहेबांना जाणार आहे. राणे साहेब, खरं तर मला प्रश्न असा आहे की देशात सध्या बेरोजगारी वाढत असल्याचं चित्र दिसतंय सध्या, काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे उद्योग क्षेत्रामध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही आहे, उलट पक्षी मी म्हणेन आमच्याकडे कुशल आणि अकुशल कामगारांची प्रचंड कमतरता जाणवते. तर त्यासाठी उपाययोजना म्हणजे कसे केलं, आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर संपूर्ण हवेली तालुक्यामध्ये एकच आय टी आहे, अशा प्रकारची जी आणि त्याच्यामध्ये एका एका ट्रेडला 15-15 सीट्स असतात, तर त्याची संख्या वाढली पाहिजेत आणि ग्रामीण भाग असतील इतर एरियामध्ये महाराष्ट्राच्या इतर भागातून काही जे अशिक्षित सुशिक्षित 10वी 12वी 5 असे यांच्याकडे त्यांची आकलनशक्ती अशी खूप चांगली आहे, यांच्याकडे स्किल पण त्यांचं स्वतःच चांगले आहे, असे आणून ते ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करून आम्हाला मॅन पॉवर पुरवतील आणि आम्ही सुद्धा टाटा मोटर्स बजाज ह्या सुद्धा मोठ्या उद्योगांनी त्यांना एक ट्रेनिंग सेंटरच उभारून मोठं त्यांना प्रशिक्षित करून त्याची भरपाई आम्हाला करून दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि हे अशी कुशल आणि अकुशल कामगार आम्हाला प्रचंड, आम्ही कंपनीच्या बाहेर पाट्या लावतो, आम्हाला हेल्पर पाहिजे, वेल्डर पाहिजे, टर्नर पाहिजे, फिटर पाहिजे, प्रोग्रामर पाहिजे, परंतु आम्हाला मिळत नाही, शोकांतिक आहे. अच्छा, म्हणजे सध्या बेरोजगारीचं प्रमाण अजिबात नाही, नोकऱ्या आहेत म्हणायचं, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये तरी आम्हाला असं वाटत नाही की कोण आमच्या क्षेत्रामध्ये बघून, पण त्या तो तरुण आहे आज जो गावांमध्ये आहे किंवा आज समजा आपण करोनानंतर सरकारने उपक्रम चालू केला होता की आपले बाहेरनं जे आलेले मजूर होते ते सगळे गावे निघून गेले अचानक, त्यावेळेस आपल्याला जी परिस्थिती ओढवली होती त्यावेळेस सरकारने उपक्रम चालू केला होता की आपल्या इथल्या मुलांना आपण प्रशिक्षित करू, तर त्यावेळेस पण आपण मागणी केली होती की जे आदिवासी क्षेत्र असेल किंवा मराठवाड्यामधले जे अविकसित भाग आहेत, विदर्भामधले जे अविकसित भाग आहेत, तिथल्या तरुणांना इथल्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल बनून इकडं आपल्याला औद्योगिक कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी देता येईल. अच्छा, नाही सर, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा की सध्या देशामध्ये उद्योगांचं भविष्य काय आहे? आता मी मगाशी पण तेच बोललोय की आज आपण जर कोरोना नंतरचा आपण जर कालखंड बघितला तर मी शेअर मार्केट बद्दल बोलणार नाही कारण मला त्याबद्दल काही जास्ती समजत नाही, पण आता आपण जर बघितलं तर ग्राफ जो आहे आपला म्हणजे उद्योग जगताचा असेल एकंदरीत तो वाढत चाललाय, म्हणजे सगळ्यांचा बिझनेस वाढतोय, सगळ्यांचा टर्नओव्हर वाढतोय, काम वाढत चाललेलं आहे, एक्सपान्शन करतायत लोक, आज उद्योग विस्तार जोरात चालू आहे लोकांचा, नवीन नवीन मशिनरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी उद्योजक विकत घेत आहेत, याच्यावरनं जर आपण बघितलं तर आपली दिशा तर खूप चांगली आहे आणि आपला उद्योजकांचा उद्योग जगताचा जो ग्राफ आहे तो निश्चितपणे वरच चाललाय. खरंच उद्योग जगताचं जे भविष्य ते खूप चांगलं आहे यांचं म्हणणं आहे. खरं तर तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली, आमचं तुमचा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गणेशोत्सव खूप खूप शुभेच्छा. डिजिटल प्रवासासाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.